महाराष्ट्र भरातून आलेल्या आणि इथं जमलेल्या तमाम मराठा बांधवांना माझा मानाचा निषेध. तुम्ही खाली बसता, तुम्ही खाली बसा, लवकर बसा. पाठीमागच्या दिवसात तुम्हाला दोनदा सांगितलं मी, खाली बसा तुम्ही. हे ते थांबा मध्ये ते म्हणले थांबा तुम्ही, आता बसा खाली बसा, लवकर लवकर बसा लवकर. मला सुरुवात करायची, तुम्ही वेळ घालू नका, लवकर बसा. बस खाली नंतर बघू चाल. हे तुम्ही थांबा भैया, तुम्ही थांबा जरा, पाच दहा मिनिटं थांबा, नंतर नंतर सगळं झाल्याच्या नंतर बसा लवकर. बस खाली बसा बसा, जाय घर बसा खाली बसा. तुमचं तोंड ते सणात आमचे आहेत का पत्रकार आहेत म्हणून त्या गोलावाने बसा खाली. कोणाला खाली बसा मला आहेत का बसा लवकर बसा ना. तुम्ही कमी वेळ घालायला लागले विनोद. मराठा आरक्षणाच्या लढाईच्या बाबत तुम्ही मागचे बसले तर ते आडा बोलतो, नाही तर गोंधळ गेलो. त्या लढाईचे सायचे गोंधळ लागले. तुम्ही काय आता समज करणार, उतर खाली आणि तर उतरा. गेले पाच सात जण जाऊन वाटच्या बाजूला मराठा आरक्षणाच्या लढाईसाठी हा संघर्ष सुरू होता. आपल्या त्यामुळे आले होते. खाली बसा साहेब, आला आम्ही बोललेलो नाही, तुम्ही काळजी नका करू. साहेब आला आम्ही बोललेलो, तुम्ही काय काळजी नका करू. साहेब रस्ता बी होणार, साहेबाला गाडीत बी बसवणार सगळे. आता बसा खाली, आता बसा ना खाली, बस खाली. सर आतलं करू, आतलं नंतर बघू. बस खाली तुम्ही बसा बसा, वेळ घालतो. याच्यासाठी आला का तू, याच्यासाठी आला तू. तुम्ही पाठीमागच्या खाली बसा भैया, खाली बसा. तुम्ही तुम्हाला पुढच्या येत असून तुम्ही उभा राहिला. माननीय मुख्यमंत्री साहेब आणि मंत्रिमंडळाचे शिंदे, आपल्या सगळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हे या ठिकाणी आलेत आणि मंत्रिमंडळातील मंत्री महोदय या ठिकाणी आलेत. आता सगळ्यांचं नाव घ्यायचं म्हणलं तर पुन्हा वेळ देईल. आलेल्या सर्व अधिकाऱ्यांचंही मनापासून धन्यवाद. माझा आवाज येतोय नाही दिसला नका दिवशी. आपण इथं यासाठी आलो होतो की ज्या 54 लाख नोंदी सापडल्यात कोणाला साहेब तुम्ही देऊ खाली येतो. नमस्कार. 54 लाख मराठा समाजाच्या ज्या नोंदी सापडल्या त्या वाटप करण्यात याव्यात. ज्या मराठा समाजाच्या नोंदी सापडल्या त्याच्या परिवारातल्या लोकांना हे तातडीनं कुंडी प्रमाणपत्र देण्यात यावेत. आणि आपली तिसरी मागणी होती, आपली तिसरी मागणी होती, ज्याची नोंद सापडली त्याच्या सगळ्या स्वयरांना सुद्धा देण्यात यावं या मागणीसह आपण या ठिकाणी आलो होतो. माळवा मराठ्यांना आपण यासाठी 4.5 महिन्यापासून संघर्ष केलाय. आपल्याला न्याय मिळावा आणि सगळे स्वैर सुद्धा नोंद नसल्यामुळे आरक्षणात यावे यासाठी अध्यादेश होणं आवश्यक होतं. मी जास्तीचं न बोलता फक्त शिंदे
साहेबांना एवढीच विनंती करणार आहे. इकडे सीएम माझ्या भाईबाप मराठ्यांना या आरक्षणासाठी संघर्ष केला. 300 पेक्षाही जास्त मराठ्यांच्या पोरानं या आरक्षणासाठी आत्महत्या केल्यास बलिदान दिलंय. आज त्या माझ्या माता माऊलीच्या कंपाळी कुंकुना राहिलं. या मराठा आरक्षणासाठी स्वतःच्या घरातला कर्ता पुरुष गेला आणि कुटुंब उघड्यावर पडले. या सगळ्यांचं स्वप्न साकार करण्याच्या जबाबदारी मराठ्यांच्या खांद्यावर होती. अण्णासाहेब पाटलां पासून नेते साहेबांपर्यंत आणि जावळे पाटलांपासून या बलिदान गेलेल्या 350 पेक्षाही जास्त पोरांचे बलिदानाचे आणि स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी मराठ्यांच्या खांद्यावर होती. आपण काल मुख्यमंत्री साहेबांना नोंदी मिळालेल्या मराठ्यांना नोंदी तातडीने देण्यासाठी शिबिर सुरू केले. वंशावळी जुळवण्यासाठी आपण समिती स्थापन केली आणि नातेवाईकांना देण्यासाठी सुद्धा अर्ज करावेत म्हणजे त्यांनाही तातडीनं देण्यात येईल. आणि महत्वाचा मुद्दा, ज्याची नोंद मिळाली त्या सगळ्या स्वरे ज्याची नोंद मिळाली त्या मराठा बांधवांच्या सगळ्या स्वऱ्यांना म्हणजे परंपरेनुसार जिथं जिथं लग्नाच्या सोयरीकी जुळतात ते सर्व सगळे सोयरे गणगोतातील सगळा सोयरा याच्या नोंद नसल्यामुळे याला देण्यात यावं. आणि मुख्यमंत्री साहेबांनी काल याचा राजपत्र आली अध्यादेश काढला त्याबद्दल मराठा समाजाकडून तुमचं मनापासून धन्यवाद. मराठ्यांनी खूप साहेब यासाठी ताकदीने संघर्ष केलाय. माझे मराठ्यांचे लेकर अंतरवाली पासून निघाल्यापासून रस्त्यावर झोपले. कधी अन्न मिळालं कधी भाकरी मिळाली नाही मिळाली पाणी मिळालं नाही बघितलं. एकानं हे माझ्यापर्यंत घरानं केलं नाही की आम्हाला अडचणी आल्या म्हणून. ज्या संघर्ष आहे त्या संघर्षाला तोंड दिलं. पण मीही या समाजाला मायबाप मानला यांना शब्द दिला होता. तुमची झालेली या महाराष्ट्रातली एकी आणि तुम्ही भोगलेला संघर्ष मुलगा म्हणून वायाला जाऊ देणार नाही. साहेब माझी महाराष्ट्राच्या वतीनं फक्त तुम्हाला एकच विनंती आहे. माझी तुमच्याकडे जास्तीची विनंती अजिबात नाही. फक्त एकच आहे, जे सगळ्या सोयरे जो सगळ्या सोयऱ्यांचा आदेश झालाय लोकांना ऐकून द्या, भडभड करू नका, नाही बाहेर व्हायचं. ज्याला दिसत नाही ते शांत बसले. तुम्ही उभा राहिला असो काय कानाला लागले रे काय इथं लोकांना ऐकायचं नका दिसू देऊ, ऐकून घ्या फक्त. आपल्याला 10-15 मिनिटात निघायचं. शिंदे साहेब आमची तुम्हाला मराठा समाजाच्या वतीने फक्त विनंती, जो सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश काढणार राजपत्र काढलंय मी थांबतो, चलून द्या तुमचं मी तुमचंच होऊ द्या. तुम्ही आरक्षण नाही यायला आले का? आरडा गोंधळ करायला आले. तुम्हाला काय बसायचं? खाली खाली बस, खाली बस. उभा राहिलं तर राहिला, खाली बस. तुला काही दिसत नाही. मराठा समाजाच्या वतीनं साहेब तुम्हाला माझी विनंती आहे, आपण जो अध्यादेश काल काढलाय, जो जे राजपत्र काढलंय, ज्याची कुणबी नोंद मिळाली. कुणी साहेब जर तुला ऐकून आले कुठून काढी आणली तो येऊन येऊन आला का? तीनदा सांगितलं तुम्हाला जमत नाही का? हळूच काढी ठेवची तिथे एकांना नाही तर वैगली पुटे रो. माझी तुम्हाला विनंती आहे साहेब माझ्या मराठा समाजाच्या वतीने, कारण मराठा समाजाने हा शब्द ऐका हे आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे. म्हणून 4.5 महिने आपण यासाठी संघर्ष केला.
जीवाची बाजी लावली, या उपोषणामुळे माझं शरीर सुद्धा मला साथ देत नाही. आता हे माझ्या मायबाप सगळ्या मराठ्यांना माहिती, तरी मी माझे जीवाची पर्वा न करता या मराठा समाजासाठी रात्र दिवस झगडलोय. माझी भक्त साहेब तुम्हाला एकच विनंती आहे, हा जो अध्यादेश झालाय, हे जे राजपत्र निघालंय, ज्यांची कुणबी नोंद मिळाली त्याच्या गणगोतातील सगळ्या स्वैऱ्यांना त्याच कुणबी नोंदीच्या आधारावर कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या ज्याच्या बाबत हा जो गुलाल उधळलाय, फक्त या गुलालाचा शिंदे साहेब अपमान होऊ देऊ नका, एवढीच विनंती आहे आम्हाला. हा ज्या कायम स्वरूपी राहिला पाहिजे. याचबरोबर आम्ही भांगे साहेबांना सुद्धा काल सांगितलं, त्यांनी दुरुस्ती करतो म्हणले. आमचं फक्त एवढंच म्हणणं, त्याची नोंद मिळाली त्याचं शपथपत्र घेऊन त्याच्या सोयऱ्याला देण्यात यावं, ग्रह चौकशी नंतर करावी. सध्या त्यांना प्रमाणपत्र वाटप करायला सुरुवात करा. ही शिंदे साहेबांकडे आमची विनंती आहे, अध्यादेश तर झालाय. यासह बाकीच्या महाराष्ट्रातल्या सगळ्या केसेस अंतरवालीसह मागं घेण्याचं शिंदे साहेबांनी कालच पत्र दिलेलं आहे, ते इथं स्वतः साक्षाला. जी संधी शिंदे समिती काम करती, मराठवाड्यात अत्यंत कमी नोंदी सापडल्यात, महाराष्ट्रभर खूप सापडल्यात, म्हणून शिंदे समितीला टप्प्याटप्प्यानं घोयला एक वर्षाची मुदत वाढ राहू द्या, तिला कंटिन्यू काम करू द्या, गोरगरीब मराठ्यांचं खूप चांगलं होईल. सध्या तिला मुदत वाढ दिली, ज्या केसेस झाल्यात त्याबद्दलही त्यांनी पत्र दिलं. ज्या ओबीसीच्या सवलती आहेत त्याही मराठा समाजाला लागू करण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय. कोणते कोणते घेतले रे, माहिती पोर रातभर फोन करते मला, काय झालं काय झालं, झोपून रातभर या राटा. कोपर्डीचा पण त्यांनी तोही पाठपुरा तातडीनं करण्याचं ठरवलंय. क्युरिटी पिटिशनच्या माध्यमातूनही हा एक महत्वाचा सांगत राहिलं आपला असं दम्मानी असत बरं. मराठवाड्यात नोंदी कमी सापडल्या त्यासाठी मराठवाड्याचं 1884 गॅजेट आहे, तेही शिंदे साहेबांच्या समितीकडे देऊन आणि ते स्वीकारून आपण तेही लागू करावं, कारण त्याच्यात आमचा खूप फायदा होणार आहे, कारण मराठवाड्यात नोंदी कमी आहे. 1884 ची जनगणना आहे, तिच्यातही कुणबीचा उल्लेख आहे, तीही आपण स्वीकारावी. आजच्या या उपोषण सोडवण्याच्या माध्यमातून आपण आलात त्याबद्दल ह्या महत्वाचे विषय आम्ही तुम्हाला लगेच सांगितले, कारण ही जनता तुमचीच आहे आणि तुम्ही सध्या जनतेचे मायबाप आहेत, म्हणून हे लेकर रडायला तुमच्याकडेच येणार. आम्हाला आधी म्हणलं मुंबईतच येऊ नका, म्हणलं का ताण झालो, म्हणजे जनता आम्ही तुमचीच, सरकार तुम्हीच, आणि मुंबईत येऊ नका, मुंबईत येऊ नका म्हणलं मग तरी जास्तच नाही घरी म्हणा पुढं आझाद मैदान. पण ऐकते खरंच माझ्या जातीचा मला स्वाभिमान आहे आणि गर्व सुद्धा आहे की माझी जात एक म्हटली आणि माझी जात एका शब्दानंही पुढं जात नाही, हा मला ह्या पोरांचा प्रचंड गर्व आहे. हा झालेला विजय कित्येक मनाचे हे होत नाही ते होत नाही. बॉम्बे गॅजेट सुद्धा आपण सरकारला सांगितलं की तेही स्वीकारा, सातारा संस्थानचा गॅजेट तेही स्वीकारा, चारही बाजूने मराठ्यांचा कल्याण होऊ द्या. क्युरिटी पिटिशनच्या माध्यमातूनही ज्यांना कुणबी प्रमाणपत्र घ्यायचं नाही त्यांचंही तिकडून होईल, तिकडून घ्यायचं तिकडून घ्या, पण मराठी आरक्षणात जा. आम्हाला म्हणायचे तिकडून निघताना हे होत नसतं, ते ना दिलं चालले तिकडे जाऊन राडा करते आहे पोट्याले बेकर हे म्हणले जाऊन नाही होत नसतं, आम्ही बी आणत असतो ना. आणि तवच सांगितलं होतं 29 ऑगस्टला आरक्षणात मारलेल्या खुटे आणि खुटा उपटून फेकणार, म्हणजे फेकणार मराठ्यांच्या नादी न रागायचा.
आत्ताही गुन्हेगारी त्यांना आणतो साहेब. आमच्या गाव खेळात आत्ताही पद्धती एवढंच घेतो मग संपितो आता, कारण मला एकाच कच बोलायची सवय पहिल्यापासून. आम्ही गाव खेळात हे आमच्यात लावतात भांडणं, हे नीती त्याला नमुने पाहिजे भांडणं लावी ते आमच्या. गरीब ओबीसी बांधवात आणि मराठा बांधवात, गरीब बांधवात, पण गाव खेळातली पद्धत आता अशी आहे, लग्नाला जर कुठं ओबीसी बांधव आणि मराठा बांधव जर चालले तर दोघ मी 50-50 पेट्रोल टाकी देऊ गाडीला. लग्नात एकमेकाच्या वाढीत येणे, जर कुणाची मोटर जळाली तर हे म्हणते तुझं पीक जळू देऊ नको, माझी मोटर घे पण पाणी दे. इतकं प्रेम आमचं ओबीसी बांधवांकडे मराठ्यांचं गाव खेळायचं. जर त्याने आजचा आपाजला तर उद्या ह्योच आपाजतो, आणि जर नाही पाजला तर कचा कच घोड्याला विद्या त्या कारणा. इतकं प्रेम आहे त्यांचं एकमेकावर. गाव खेळ्यातली पद्धत आहे आमची, आणि हे येते आणि हे म्हणतात मी नेता काय नेता यार तू. गोरगरिबात आमच्यात भांडण नको लावू, तो मोठा नेता आहे, आम्ही तुमचा आदर करतो. आमचा माणूस म्हणून विरोध आहे, हे तुमच्या विचाराला विरोध आहे. गोडच आहे ना याला, गोडच म्हणतात ना आता त्यांना. आम्ही उलट सांगतोय तुम्ही मोठे नेते, आम्हाला तुमचा आदर आहे हे सांगतो आम्ही या व्यासपीठावर. मराठ्यांचा त्यांना कधीच विरोध नव्हता, मराठ्यांनी त्यांना भरघोस आयुष्यभर मदत केलेली. त्यांनी विरोध करू नये यासाठी काही आमच्यात वाद लावू नये. माझ्या आता आपल्या सगळ्यांना एकच सांगणं आहे की शांत हे वर गेलेच कस काय माझ्या मिळणार. कलाकारच कुठे ते तर टपडावर जाऊन बसले. आता तुम्हाला फक्त एक विनंती, आपलं सगळं काम झालंय आदर देश टिकवण्याची आणि ती लावून धरण्याची जबाबदारी सरकारची. आम्हाला न्याय दिलाय, या गुलालाचा असा सन्मान राहू द्या, कारण हा गुलाल त्या अध्यादेशाचा आहे. मराठा बांधवांना माझे हात जोडून ते खाली माझ्या सगळे आणखी राहिले ना, मग पुढे निघाले मग मला सोडून चालले काय मजा खाले. मग सगळ्यांनी गाड्या दमाने हाणायच्या. आपण आपल्या गावाकडे गेल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं ते करायचं. आपल्याला आंतरवाली बैठक होणार आहे, तिथून पुढची दिशा काय, पुढं काय करायचं यासाठी येणार आहे. फक्त गाड्या सगळ्यांनी दमाने चालवायच्या, जेवण करून सगळ्यांनी दमाने यायचं आहे. तुम्ही आलात मराठ्यांच्या अंगावर गुलाल पडला, मराठ्यांच्या लेकराला आरक्षण देऊन आपण म्हणलो होतो त्यांच्या डोक्यावर गुलाल टाकणार, मराठ्यांनी तो टाकला. हा विजय महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांचा आहे आणि बलिदान गेलेल्या सगळ्या बांधवांचं स्वप्न साकार होत आहे. आणि पुढेही जर कधी अडचणी आल्या तर मी तुम्हाला शब्द देतो, कोणत्याही आरक्षणातल्या अडचणी आल्या तरी सोडवायला मी सगळ्यात पुढे राहील. जर या अध्यादेशाला काही धोका झाला तर सगळ्यात अगोदर मुंबईला मी आझाद मैदानाला उपोषणाला आलोच म्हणून समजा. धन्यवाद, सगळे बसून राहा. धन्यवाद. महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री शांत बसा खाली सगळे.